नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते. सांगलीमध्ये 19 मार्च रोजी स्वर्गीय पैलवान हरिनाना पवार आणि स्वर्गीय पैलवान संभाजी पवार यांच्या स्मृतीनिमित्त सांगली महापालिका आणि विजयंता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि विजयंता मंडळाकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि बिजली मल्ल माजी आमदार स्वर्गीय पैलवान संभाजी अप्पा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. भारत विरुद्ध इराण अशी होणाऱ्या पहिल्या क्रमांकाची कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कुस्ती मैदान रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता सरकारी घाट आयर्विन पुलाजवळ सांगली येथे होत आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि गटनेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, पैलवान गौतम पवार, नगरसेवक संतोष पाटील, युवराज बावडेकर, जगन्नाथ ठोकळे उपस्थित होते. गेली 26 वर्ष सांगलीमध्ये स्वर्गीय हरिनाना पवार वज्रदेही पैलवान म्हणून आपल्या सांगलीचे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध होते. आमचे आजोबा आणि पोलादी मनगटाचे पैलवान म्हणून देशभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या हरिनाना पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही सांगलीमध्ये कुस्ती मैदान करत असतो. या मैदानाला साधारणतः 2000 सालापासून महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर महानगरपालिकेने याच मैदानामध्ये महापौर चषक कुस्ती स्पर्धा घेण्याची घोषणा केली आणि त्या पद्धतीनं आपल्या बजेटमध्ये तरतुदही केली. त्यानुसार साधारणतः 15 ते 16 वर्ष या 26 वर्षांपैकी सांगलीमध्ये महापौर चषक कुस्ती स्पर्धा पार पडली जाते. त्याचं मार्च महिन्यामध्ये नियोजन केलं जातं. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली 2-3 वर्ष हे मैदान झालं नव्हतं, परंतु यावर्षी महानगरपालिकेनं आपला ही स्पर्धा पार पाडण्याचं जे नियोजन आहे ते निश्चित केलं आणि त्यानुसार सांगलीत प्रथमच भारत विरुद्ध इराण अशी आंतरराष्ट्रीय कुस्ती या निमित्तानं आयोजित केलेली आहे. या कुस्ती मैदानाचं स्वरूप पाहता विजयंता मंडळ व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय हरिनाना पवार तसंच आमचे वडील पैलवान बिजली मल्ल संभाजीराव पवार या दोघांच्या स्मृतिदिनानिमित्त 19 मार्च रोजी रविवारचा दिवस असल्याने या स्पर्धा सरकारी घाट सांगली येथे कुस्तीसाठी उत्कृष्ट असं ठिकाण म्हणून ओळखलं जात असल्यामुळे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. या मैदानाला सर्वसाधारणपणे 8 ते 10 हजार नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तसंच राज्यभरातून दिग्गज नेते जसं चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, त्याचबरोबर विश्वजित कदम साहेब, आमदार विश्वजित कदम साहेब आणि विशेष म्हणजे राज्यात बहुचर्चित असणारे आमदार शहाजीबापू पाटील अशा अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे आणि त्यामुळे सांगलीकरांनी या मैदानाचा